नमस्कार, मी हितेश म्हात्रे तुम्हाला आज घेऊन जाणार आहे डाक बहिरीच्या गुफेमध्ये आणि त्याच्या बाजूलाच असलेलं कलकराय सुळक्यामध्ये। तुम्ही हा ड्रोन शूट बघताय, हा डाक बहिरीच्या पायथ्याचा आहे। त्यानंतर तुम्हाला पुढील व्हिडिओ ड्रोन सकट पूर्ण विश्लेषण दिलं जाईल। आम्ही सह्याद्री रॉक ॲडव्हेंचरबरोबर हा ट्रेक केलेला आहे। आज आम्ही ज्या ठिकाणी बेस विलेजला वस्तीला होतो त्याचं नाव आहे कोंडेश्वर। हे कोंडेश्वरचं विलेज आहे, बेस विलेज। इथेच आम्ही पूर्ण इथे राहणार आहोत आणि कोंडेश्वर मंदिर पुढे आहे। इथून आपलं डाक बहिरी आणि कलकराय सुळका याची क्लाइम्बिंग आणि गुफेमध्ये जाण्याचा, भैरवनाथाच्या इथे जाण्याचा आजचा ट्रेक आहे। आणि ट्रेक पूर्ण करून आल्यानंतर या इथेच आपलं जेवणाचं आयोजन।
ते आणि रोप आहे, तिथून जाऊन आपण वर जातो. ह्या इथे फ्लॅग आहे, इथे पूर्ण गोवा आहे, त्या तिथे आपल्याला जायचंय. हीच बहिरी देवची गुहा, डाक बहिरी. इथून एक झाडाचं लाकूड ठेवलेलं आहे आणि त्याला त्या फांद्या खुंट्या म्हणून वापरतायत आणि त्याच्यावर पाय ठेवून बघा कसे जातात. आता हेमांगी चालली वर, वरती भगवा फ्लॅग दिसतोय, वरती बहिरीदेव बसलेले आहेत. तुम्ही बाबा, तुम्ही एक्सपर्ट माणसं. आपण हे लाकडावरून चढतोय. बनवलं तेव्हा पायरे असतील काय का नाही?
पायऱ्या नाही एवढं गाडी मजबूत फर्स्ट टाइम आला तेव्हा हा बांबू पण नव्हता तर गोल गोल वाला बांबू तो गोल फिरायचा डायरेक्ट पाय ठेवला की असं एक्सपिरियन्स घेतला मी त्याचा हा तरी बरा ग्रीप फेटते याला नाही नाही तिथे त्यांना आपण साईडला घेतलं मंदिरात नाही त्यांना हा बाहेर काय थांब जर पाय ती गेली असेल ती काढून गेली ज्या गडावरती आलोय त्या गडावरचा बहिरी देव इथे मूर्ती आहेत आणि आपण गाभाऱ्याच्या बाहेर आहोत. जय खंडोबा. हे इथे पाण्याचं कुंड आहे त्याच्यावर ग्रीन नेट टाकून झाकण दिलेलं आहे. पाणी सुद्धा आहे याच्यात. हे बघा हे पाणी येत आहे. Gracias.